नमस्कार, मी संदीप देसाई। महाराष्ट्रात ड्रामेबाजी काही कमी नाही आहे, रोज काहीतरी नवीन ड्रामा होताना दिसतोय। आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशानं क्वीन कंगना रानौत हिचा ड्रामा बघितला। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या पडताना दिसतात। शिवसेनेनं वार केला की कंगना पलटवार करते, म्हणजेच एकमेकांवर निशाणा साधण्याचे डावपेच सुरूच आहेत। कंगना रानौतच्या मुंबईतल्या कार्यालयातल्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं हातोडा फिरवला आणि त्यानंतर राजकारण रंगलंय। शिवसेनेवर सडकून टीका करण्यात आली। एकूणच काय तर रोज एक नवा ड्रामा पाहायला मिळतो। या सर्व घडामोडींचा न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आढावा घेणार आहोत। क्वीनचा ड्रामा, सुशांत सिंग राजपूत प्रकरण राहिलं बाजूला, मात्र त्यावरून शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यामध्ये रणकंदन सुरू आहे। कंगनानं शिवसेनेलाच आव्हान दिल्यामुळे शिवसेनेचा अहंकार दुखावणं साहजिक आहे। शिवसेना कंगनावाद चिघळत असतानाच मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाबाहेर नोटीस लावली आणि त्यानंतर काय घडलं याचा रिपोर्ट बघूया। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। मराठी वाचता येतं का? ऐकताय? समजतं का? वादाच्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडतायत। याचाच परिपाक म्हणून कंगना रानौतच्या वांद्रे इथल्या कार्यालयावर मुंबई महापालिकेनं धडक कारवाई केली आहे। कंगनाचं स्वप्न असलेल्या कार्यालयावर तोडक कारवाई करण्यासाठी महापालिकेचा 30 ते 35 जणांपेक्षा जास्त लवाजमा आला, तोही बुलडोझर घेऊन। तब्बल 2 तासांहून अधिक वेळ तोडक कारवाई सुरू होती। अतिक्रमण विरोधी पथकाचे अनेक कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा असं चित्र कंगनाच्या कार्यालयाबाहेर दिसत होतं। कंगनाच्या कार्यालयात अवैध बांधकामावर बुलडोझर फिरू लागला, तसं कंगनाचं स्वप्न भंगू लागलं। कंगनाच्या कार्यालयातल्या अनधिकृत भागावर महापालिकेचा हातोडा पडू लागला, तर कार्यालयाच्या बाहेरील भिंतींवर बुलडोझर फिरला। शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर कंगनाच्या या कार्यालयावर कारवाई झाली आहे। मात्र या कार्यालयात अनधिकृत बांधकाम काय होतं आणि कोणत्या कारणावरून महापालिकेनं नोटीस पाठवली तेही पाहणं महत्त्वाचं ठरतंय। शिवसेनेनं कंगनावर निशाणा साधला की कंगना शिवसेनेवर हल्ला बोल करते, आणि या सगळ्या वादाचा परिणाम म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं कंगना रानौतच्या ऑफिसमधलं बांधकाम हे बेकायदेशीर ठरवत त्यावर तोडक कारवाई केली। मुंबई महापालिकेनं का कारवाई केली त्यावर एक नजर टाकूया। कंगनाच्या कार्यालयात 14 ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। तळमजल्यावरील शौचालयाचं केबिनमध्ये रूपांतर करण्यात आलंय, तर स्टोअर रूमच्या जागेवर किचन रूम बांधण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलंय। त्याचबरोबर तळमजल्यावरच्या पायऱ्यांवर आणि पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय बांधण्यात आलंय, तसंच ऑफिसच्या समोरील बाजूला अनधिकृत स्लॅब टाकण्यात आल्याचं सुद्धा पालिकेचं म्हणणं आहे। इतकंच नव्हे तर लिव्हिंग रूम, देवघरात केबिन पार्टिशन बांधण्यात आलं होतं आणि दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी बांधण्यात आली। पाहत आहात, इथे मोठ्या प्रमाणामध्ये इथं अतिक्रमण जे केलं आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण इथे पाहत आहात। मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे आहे कारवाई करण्यात आलेली आहे। हे दृश्य एक्सक्लुझिव्ह आत आहे की जिथे तोडफोड करण्यात आली, कारवाई करण्यात आली, आणि आत्ता काही वेळापूर्वी तिथले महापालिकेचे कर्मचारी गेलेले आहेत। कार्यालय तोडत असताना गप्प बसेल ती कंगना कसली? निर्माती बनण्याचं स्वप्न भंग पावण्याची शक्यता निर्माण होतात आणि कार्यालयावर कारवाई वाचवण्यासाठी तिनं वकिलांमार्फत कोर्टात धाव घेतली। कंगनाच्या कार्यालयातील तोडकाम थांबवण्यासाठी ऑफिस टेकरनं विनंती केली, मात्र हे तोडकाम थांबवण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला, त्यामुळे कंगना रानौत हिनं कोर्टात धाव घेतली। तिच्या वकिलांनी तोडकाम थांबवण्याची अतिक्रमण विरोधी पथकाला विनंती केली, त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकानं तोडकाम थांबवलं। सबसे पहली बात तो ये है कि जो स्टॉप वर्क नोटिस उन्होंने दिया था वो स्टॉप वर्क नोटिस ही बेबुनियाद है मेरी नज़र में, वो एब्सोल्युटली इलीगल है।
बिकॉज स्टॉप वर्क नोटिस देना आपको उनको पड़ता है जिनके घर में काम चालू हो। हमारे घर में पिछले 18 महीने से कोई काम नहीं हो रहा है, 6 महीने से कोरोना है, कोरोना के चक्कर में वैसे भी सब काम बंद है। मेरी क्लाइंट जो है वो खुद हिमाचल में है, वो भी यहाँ पे नहीं है, उसके बावजूद वो लोग इलीगल अंदर घुसे घर में, क्रिमिनली थ्रेटन करके और आस पड़ोस में सबको धमकी देके घुस गए घर में, और उन्होंने अपना जो भी कुछ कार्रवाई किया और हमको नोटिस दिया, बेबुनियाद नोटिस दिया। वो नोटिस का जवाब मैंने कल ही दे दिया था, जिसमें 24 घंटे लिखे थे, मैंने उनको 4 घंटे में दे दिया, 24 घंटा भी नहीं रुका। 4 घंटे में उनको जवाब देने के बावजूद उन्होंने आज सुबह 10:19 पे हमारा जवाब रिजेक्ट किया, और 10:19 पे रिजेक्ट करने के पहले ही आदमी मौजूद हो गया था तोड़ने के लिए। तोडक कारवाई थांबली तरी कंगनानं ट्विट वरून टीका करणं काही सोडलं नाही। काय म्हणाली कंगना बघूया। मुंबईतल्या कार्यालयात कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करण्यात आलेलं नाही, त्याचबरोबर कोरोनामुळे 30 सप्टेंबर पर्यंत बांधकाम पाडण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असंही तिनं ट्विटमध्ये म्हटलंय। इतकंच नाही तर कारवाईला तिनं फॅसिस्ट असं सुद्धा संबोधलं आहे। एकच ट्विट करून कसं होणार, तिनं दुसरं ट्विट करत मुंबई पोलीस आणि महापालिकेवर निशाणा साधलाय। काय म्हणते दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना, एक नजर टाकूया। मुंबई ही पाकव्याप्त काश्मीर सारखीच आहे हे तिच्या शत्रूंनी पुन्हा सिद्ध करून दाखवलंय। त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि महापालिकेला तिनं बाबर आणि त्याची सेना अशी टीका केली आहे। मुंबई महानगरपालिकेनं कंगनाच्या ऑफिसवर केलेल्या तोडक कारवाईनंतर शिवसेनेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली। इतकंच काय, पण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापासून असलेल्या काही अंतरावरच्या अनधिकृत बांधकामांवर का तोडक कारवाई केली जात नाही असा थेट सवालच विचारला गेला। त्यामुळेच कंगनाच्या ऑफिसवर केलेली ही कारवाई म्हणजे कंगनाच्या आकसातूनच झाली असल्याची थेट टीकाही सोशल मीडियावर होतीये। कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातला सुशांत प्रकरणावरून सुरू झालेला सामना अद्याप काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा। त्यातच मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम असताना महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम आत्ताच अनधिकृत कसं ठरवलं? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी हे अनधिकृत बांधकाम का दिसलं नाही असा अनेकांनी सवाल उपस्थित केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। तर कंगना रनौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय। सरकार पुरस्कृत ही गुंडगिरी असल्याचा आरोप करण्यात आला, मात्र पालिका आणि शिवसेनेनं एका अभिनेत्रीवर सुडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप सुद्धा शिवसेनेनं केलाय। अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीनं बुलडोझर फिरवला आणि त्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। या कारवाईवरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधलाय। राज्यात सरकार पुरस्कृत दहशत सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। काल परवापर्यंत जे बांधकाम त्याच ठिकाणी होतं पण कारवाई केली जात नव्हती, अचानक कोणीतरी बोलल्यामुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून कारवाई केली जाते, मग मुंबईतल्या इतर अवैध बांधकामावर सरकार कारवाई का करत नाही? त्यामुळे केवळ बदल्याच्या भावनेनं केलेली कारवाई ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला शोभणारी नाही, राज्यकर्त्यांना शोभणारी नाही। महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे सरकार पुरस्कृत दहशत चालली आहे। चंद्रकांत पाटील यांनीही कंगना प्रकरणावरून सरकारवर टीकास्त्र डागलंय। कंगनाकडून चूक झाली असेल तर कायदेशीर कारवाई करावी आणि किती अनधिकृत बांधकामांवर एवढ्या तातडीनं कारवाई केली हाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उद्या यादी घेऊन रांगेने अनधिकृत बांधकाम तोडायला सुरुवात करा, का ते एकट्या कंगणाचंच आहे काय? आणि जर असा अघोषित स्टे आहे की कोरोनाच्या काळामध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार नाही असा स्टे आहे, असं असताना तिच्या घरावर कसा काय हातोडा पडला? आता तिला हायकोर्टाने एक चपराक मारली। एक सरकार एक तरी केस जिंकतंय का? काल ग्रामपंचायतची केस हरले, शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचे केस हरले, आता हायकोर्टाने चपराक मारली, का बोल आता तोडणं? हे तुम्हाला प्रत्येक वेळेला हायकोर्टाने चपराक मारावी लागते का? आणि त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही। तर कंगना प्रकरणावरून शिवसेनेचं नाक कापल्याची गंभीर टीका नारायण राणेंनी केली आहे।
कंगना ती बोली खर खोट चुकीच एक बाजूला सत्तेवर आहात तुम्ही ती जर खरोखर जर ये मुंबई किंवा महाराष्ट्राचा अपमान केला अजून काय बोलली कारवाई करा ना कायद्यात तरतूद असेल तर मुख्यमंत्री आहे ना कशाला बसलाय पिंजऱ्यामध्ये मातोश्रीच्या कर काय कायदा माहीत असेल तर पण ते काही न करता कंगनाचा विषय चॅलेंज कोण देत आहे संजय राऊत येऊन दाखवा ती आली तिच्या घरी बसली तिने प्रतिक्रिया दिली शिवसेनेचं नाक कापलं. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करणं हे योग्य नसल्याचं मत काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केलंय. साफ दिख रहा है कि ये बदले की भावना से ओतप्रोत है. शिवसेना की सत्ता है बीएमसी में और बीएमसी को उन लोगों ने बुलडोजर और हथौड़े के साथ भेज दिया. डिमोलिशन शुरू हुआ उसके घंटे डेढ़ घंटे के अंदर हाईकोर्ट में जब सुनवाई होती है तत्काल डिमोलिशन को गलत साबित किया जाता है. इसका मतलब शिवसेना एक 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 प्रतिशोध की भावना में आकर के बदले की भावना में आकर के एक महिला को एक अभिनेत्री को बिना वजह परेशान कर रही है. एकंदरीतच कंगना रनौत प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हे शाब्दिक हल्ले असे सुरू राहतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. तर संपूर्ण देशाचं लक्ष अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेनेच्या वादाकडे लागलंय. महाराष्ट्रात कोरोनापेक्षाही कदाचित कंगना प्रकरणाला जास्त महत्व दिलं जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवसेना आणि कंगना वादात तिच्या कार्यालयातील बांधकाम अनधिकृत ठरवण्यात आलं आणि मग काय याच मुद्द्यावरून राजकारण रंगायला लागलं. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून अभिनेत्री कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका केली आणि क्वीन कंगना शिवसेनेच्या रडारवर आली. त्यातच तिनं मुंबईला पाकव्याप्त काश्मीर उपमा दिल्यानं हा वाद आणखीनच वाढत गेला. सोबतच शिवसेना कंगना वादाला राजकीय फोडणी दिली जाऊ लागली. कंगनाच्या वांद्र्याच्या पाली हिल जवळच्या कार्यालयाचा मुद्दा अजेंड्यावर आला. शिवसेना मुंबई महानगरपालिकेची कारवाई आणि कंगना चर्चेत आली. या कारवाईवर सोशल मीडियातून टीका टिप्पणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवारांनीही मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदेशीर बांधकाम हे फार नवीन गोष्ट असंही नाही. त्यावर सुद्धा अशी म्हणजे सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेताना कारवाई जर केली तर लोकांच्या मनात संख्येनं संधी आपण देतो. आता महानगरपालिकेचे अधिकारी त्यांची नियमावली आहे कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवरून शिवसेनेला टीकेचा सामना करावा लागतोय. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपनंही शिवसेनेलाच टार्गेट बनवत राज्य सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा हल्लाबोल केलाय. आमच्या विरोधात बोललात तर कारवाई आणि जर आमच्या बरोबर राहिलात तर तुमचा अनधिकृत सुद्धा आम्ही वाचवू शकतो. या पद्धतीचा संदेश देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचा ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. कंगना रनौत यांचं जर बांधकाम अनधिकृत होतं तर ते गेल्या महिन्यात गेल्या वर्षी होतं असेल तेव्हा कारवाई का नाही झाली आणि आत्ता कारवाई होताना 24 तासातच कारवाई का झाली या दोन्ही गोष्टी स्पष्ट करतं. आमच्या बरोबर याल तर वाचाल, आमच्या बरोबर न याल तर तुम्हाला आम्ही ठोकून काढू. या ठोकशाही सूडबुद्धीचं राजकारण हे सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार करतंय. अनधिकृत बांधकामाबाबत शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपनं अनधिकृत बांधकामाला वाचवा अशी आपली भूमिका नसल्याचंही स्पष्ट केलंय. तसंच कंगनाच्या कार्यालयात घुसणारी महानगरपालिका मुंबईला साखळी बॉम्बस्फोटाद्वारे हादरवणाऱ्या याकूब मेमनच्या घरात का घुसली नाही असा सवालही भाजपनं उपस्थित केलाय. मुंबई आणि देशावर ज्यांनी घाला घातला त्यांच्या अनधिकृत बांधकामावर
शिवसेनेने बीएमसी घुसवलेली आम्ही पाहिली नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी मात्र या पद्धतीचे उपयोग केलेले आम्ही पाहतो आहोत। याकूबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला त्यांना मुंबई शहराचे पालकमंत्री ठाकरे सरकारने केलंय, आणि त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान हे करणारे कोण आहेत हे मुंबईकर जाणतात, आणि त्यामुळे बेईमानी हरामखोरी आणि तळतळाट हे तिन्ही शब्द ठाकरे सरकारवरच पडतात हे स्पष्ट होतंय। एकीकडे भाजपने शिवसेनेवर टीका केली, मात्र त्याच वेळी कंगनावरही टीका केली आहे। मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणं अयोग्य असल्याचं भाजपने म्हटलंय। पाकिस्तान मुंबईला म्हणणं याला भाजपचं समर्थन नाही, पीओके म्हणणंही भाजपला मान्य नाही, आणि याची भूमिका आम्ही अगोदरच स्पष्ट केलेली आहे। कंगना मुंबईत आल्यावर शिवसेनेनं काहीही भाष्य केलेलं नाहीये, मात्र कोरोना, सुशांत रिया ड्रग प्रकरण आणि आता कंगना शिवसेना वादावरून महाराष्ट्र पुरता ढवळून निघतोय। या तीन मुद्द्यांशिवाय महाराष्ट्रात अन्य काही महत्वाचे प्रश्नच नाहीत का असं सर्वसामान्यांना वाटतंय। काहीही असो, आता शिवसेना कंगना वादात कोण बाजी मारतंय आणि कोण राजकारण खेळतंय हे काही दिवसातच स्पष्ट होईल हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मी 9 तारखेला मुंबईत येते, हिम्मत असेल तर अडवून दाखवा असं खुलं आव्हान देणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत अखेर आज मुंबईमध्ये दाखल झाली। ती मुंबईत आल्यावर जे घडलं, जो काही ड्रामा झाला त्यावरचा एक रिपोर्ट बघूया। मी मुंबईत येत आहे, हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा असं खुलं आव्हान देत कंगना अखेर मुंबईत दाखल झाली। अभिनेत्री कंगना रनौत याने दिलेल्या शब्दाप्रमाणे ती मुंबईत दाखल झाली। तिने मुंबईत येण्यापूर्वी शिवसेनेला इशारा दिला होता की मी मुंबईत येत आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा। कंगना रनौत मुंबईला येण्यापूर्वीच केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा देखील दिली होती। यामुळे एअरपोर्टवर कंगना रनौत आल्यानंतरनं शिवसेना नेहमीच्या स्टाईलमध्ये तिला उत्तर देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। कंगना मुंबईत दाखल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरात घोषणाबाजी केली। कंगनाला मुंबईत फिरू देणार नाही अशा घोषणा आक्रमक शिवसैनिकांनी दिल्या। तर तिथेच दुसरीकडे रिपाईचे कार्यकर्ते आणि कर्णी सेनेचे कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते। केंद्र सरकारनं दिलेल्या वाय प्लस सुरक्षेसोबतच मुंबई पोलिसांच्या सुरक्षेत कंगना विमानतळावरून खार इथल्या तिच्या घरी पोहोचली। कंगना तिच्या घरी पोहोचण्याच्या आधीच महापालिकेनं तिच्या कार्यालयाचं तोडकाम केलं होतं। हे तोडकाम होत असल्याचं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या कंगनाला कळताच तिचा संताप झाला आणि तिनं उद्विग्न होऊन ट्विटरवर पाकिस्तानाचं ट्विट केलं। तर तिच्या कार्यालयाची तोडफोड सुरू असताना तिथे एक महिला येऊन ही कारवाई योग्य नाहीये, ती खरं बोलली म्हणून तिच्यावर कारवाई होतीये असं वारंवार ओरडून सांगत होती। तोडकाम स्थगिती दिल्यावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचं तोडकाम थांबवलं। तर इकडे कंगना मुंबईत तिच्या घरी दाखल होताच तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आपला संताप व्यक्त केला। तिने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है। आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा। ये वक्त का पहिया है, याद रखना। कंगनाच्या कार्यालयावर पालिकेनं केलेल्या कारवाईवर टीका होऊ लागल्यानंतर आणि स्वतः शरद पवारांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देत कान टोचल्यानंतर आता शिवसेना संयमाची भूमिका घेणार का हे बघणं महत्वाचं ठरेल। बाकीचे झालं त्यात खरं काय आणि खोटं काय, पण राजकारण आहे एवढं मात्र नक्की। कंगना रनौत ज्यावेळेस मुंबईच्या विमानतळावर दाखल झाली त्यानंतरनं शिवसेनेच्या काही लोकांनी तिथे तिच्या विरोधात घोषणा दिल्या। कंगनाच्या बाजूच्या समर्थनार्थ रिपाई याकडून देखील घोषणा देण्यात आल्या। वास्तविक कंगना रनौत ज्यावेळेस मुंबईत येईल त्यानंतर तिला होम क्वारंटाईन केलं जाईल असं मुंबईचे महापौर यांनी सांगितलं होतं। मात्र कंगना यांनी आधीच टेस्ट करून आलेल्या आहेत, त्यांचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आहे। यामुळे मुंबई महापालिका आता कंगना मुंबईतल्या घरी आल्यानंतरनं नेमकी कारवाई काय करणार याकडेच लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगनामध्ये सुरू असलेल्या वादाचा आज हाय वोल्टेज ड्रामा मुंबईमध्ये पार पडलेला आहे, आणि या सगळ्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा हा वाद शमेल असं काही वाटत नाही। त्यामुळे पुढे काय होतं
हे बघावं लागणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आणि या खास कार्यक्रमात इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ये गलत है.